एबीपी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाल्यात एका 12 तासांच्या बाळाचा आढळला मृतदेह. पोलिसांचा पुढील तपास सुरू. भंडारा येथे अवैध दारू हातभट्ट्यावर पोलिसांचा छापा. 3,83,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून नष्ट. आणि आमदार नितेश राणे यांना छाती दुखल्याने कोल्हापूरच्या सीपीआर मध्ये करण्यात आले दाखल. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. रविवारी पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ठक्कर ग्राम रेल्वे लाईन जवळील नाल्यात एक अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणी केल्यावर बाळाची नाळ तशीच असल्याने ते अर्भक 12 तासांचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बाळाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या अज्ञात आरोपीविरुद्ध 318 या कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज संध्याकाळी 5:30 दरम्यान आम्हाला पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की ठक्कर ग्राम कलकत्ता रेल्वे लाईनजवळ नाल्यामध्ये एक मृतक अर्भक पडलेला आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो आणि पाहणी केली असता एक जवळपास 12 तासाचा पूर्वीचा जन्म झाला असावा कदाचित त्या अर्भकाचा. नाळ वगैरे तशीच पोटाला आहे त्याच्यामुळे 12 तास फार तर झाले असावे. तो असा मृत अवस्थेत त्या नाल्यामध्ये पडून मरून आला आणि तात्काळ सदर अर्भक हे हॉस्पिटलला हलवलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध त्या बाळाला मृतावस्थेत तिथे फेकून दिलेलं आहे असं या कारणावरून आम्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध 318 IPCचा गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास करीत आहोत नेमकं त्या मुलाला तिथे कोण टाकलं आणि कुठल्या अवस्थेत टाकलं होतं आणि त्यामागे काय कारणं होती कोण आहेत याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्यासह पथकाने दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:30 वाजेपासून जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत वैनगंगा नदी पात्रातील संगम बेट परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू हातभट्ट्यावर छापेमार कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. सदर अवैध मोहाफुल दारूच्या भट्ट्या या नदीच्या पात्रातील दुर्गम बेटावर ज्या ठिकाणी सहजासहजी कोणीही पोहोचू शकणार नाही व कोणालाही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी लावलेल्या असल्यामुळे व पाण्याची खोली जास्त असल्याने त्या ठिकाणी जाणे दुरापस्त होते. पोलीस पथकांनी खासगी बोटीच्या सहाय्याने लाईफ जॅकेटसह जीवावर बेतणारा प्रवास करून सर्च ऑपरेशन राबविले असता नदीपात्रातील बेटावर आणि नदीच्या किनाऱ्यावर काही ठिकाणी अवैध मोहाफुल दारूच्या भट्ट्या त्यांना आढळून आल्या. संगम बेटावर पोहोचून बेटावर असलेल्या जंगल झाडी झुडपीत दारूच्या अड्ड्यांचा शोध घेऊन कारवाई केली. यात रवींद्र श्रावण मेश्राम वय 52 वर्षे, देवराम कृष्णाजी बोरसरे वय 37 वर्षे, राकेश बाबूलाल मेश्राम वय 30 वर्षे व संजय बाबूराव खंगार वय 37 वर्षे हे मोहाफुलाची हातभट्टी लावून वेगवेगळ्या 3 चुलीवर लोखंडी ड्राम मांडून अवैधरित्या दारू गाळताना दिसून आले असून पोलिसांना 3,83,800 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल जलमार्गाने आणणे शक्य नसल्याने तो मुद्देमाल तेथेच नष्ट करण्यात आला. यामध्ये आम्हाला काही दिवसापासून खबर होती की संगम जे बेट आहे त्या ठिकाणी 2-3 अवैध व्यावसायिक आपलं साम्राज्य पसरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोहाची दारू गाळत आहेत. पण त्यामध्ये सध्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि प्रत्येक बेटाच्या बाजूला 3 कारणे वनस्पती पूर्णपणे आजूबाजूला पसरलेली असल्या कारणाने बेटावर जाणं मुश्किल होतं. भंडारगड स्पोर्ट्स क्लबचे काही जवान मुलं त्यांची ड्रेगॉन बोट घेऊन आमच्यासोबत हाताने चालवण्याची बोट घेऊन 14-16 किलोमीटर असं लांब जाऊन त्या ठिकाणी एका ठिकाणी बेटावरती गेल्यानंतर आम्हाला रवी मेश्राम याचा दारू गाळण्याचा अड्डा मिळाला. त्यामध्ये जवळजवळ ड्रम मडकी 3 भट्ट्या मोठ्या असं सगळं मिळून 3,83,000 माल 3,83,000 माल आम्ही जप्त केलेला आहे. त्यामध्ये रवी मेश्राम आणि त्याचे 3 कारीगर काम करणारे लोक
यांना देखील यामध्ये आम्ही अटक केलेली आहे. थोडं आणखीन प्रोसिजर चालू आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय उपचारासाठी सोमवारी सायंकाळी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी राणे समर्थकांसह पोलिसांची एकच गर्दी जमली होती. आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून आज सकाळी त्यांच्या छातीत दुखणे वाढल्याची त्यांनी तक्रार केली, ज्यानुसार त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात सायंकाळी 4:30 वाहनांचा ताफा रुग्णालयात दाखल झाला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रुग्णवाहिकेतून उतरल्यानंतर आमदार राणे थेट प्राथमिक उपचार केंद्रात दाखल झाले. या ठिकाणी डॉक्टरांचा मोठा ताफा उपस्थित होता. राणे यांच्या प्रकृतीची तपासणी सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. बुलढाण्यात आदिनाथ नरेंद्र गडकर या 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 1 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. तरुणाचे एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून ती महिला आदिनाथ याला पैशांसाठी सतत त्रास द्यायची. यामुळे आदिनाथने कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान आदिनाथच्या आत्महत्येचे गूढ उकलले असून पोलिसांनी एका विवाहितेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आदिनाथचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधांवरून ती आदिनाथला ब्लॅकमेल करून त्याला सतत पैसे मागायची. त्यामुळे वारंवार होणाऱ्या पैशाच्या या तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केली असे आदिनाथच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच दोघांचे अनेक गोपनीय फोटो तिच्याजवळ असल्याने ती वेळोवेळी आदिनाथकडे पैशांची मागणी करत होती. या तक्रारीवरून पोलिसांनी विवाहित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर आदिनाथची आत्महत्येनंतर ती विवाहिता फरार असल्याची माहिती मिळाली असून पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत. खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एका महिलेच्या जाचाला कंटाळून आदिनाथ गडकर नावाच्या मुलाने आत्महत्या केली म्हणून यात सदर मुलाचे आणि त्या महिलेचे अनैतिक संबंध व त्यांचे पैसे व्यवहार होते. त्या कारणावरून त्या मुलाने आत्महत्या केलेली आहे. त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. स्वागत आहे.
तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अमरावती मधील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या 3 महिन्यापासून प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसीय काम बंद आंदोलन सुरू करत सरकारकडे मागणी केली. मागील 3 महिन्यापासून वेतन प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे रेग्युलर पगार देण्यात यावे ही मागणी घेऊन आंदोलन करत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. 8 दिवसात जर मागण्या मान्य झाल्या नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला. विरोधात आमचं एकही मागणी नाही आहे. आमची शासन स्तरावर जी मागणी आहे की आमचा दरमहा वेतन हा किमान 5 तारखेपर्यंत, कारण शासनाचं जीआर आहे की 1 तारखेला शासकीय कर्मचाऱ्याचा पगार झाला पाहिजे, पण त्यातही आम्ही एक्सक्यूज करत आहोत की नाही होत काही कारणास्तव, तर किमान 5 तारखेपर्यंत रेग्युलर पगार आमचे झाले पाहिजे. जे पेंडिंग पेमेंट आहे आमचे ते एका वेळेस 3 महिन्याचे मिळाले पाहिजे. सोबत जो एरियस आहे जो ऑक्टोबरमध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना एरियस मिळाला तो आम्हाला मिळालेला नाही आहे. सोबतच काही लोकांचे मेडिकल बिल्स आहेत, 4-4 वर्षापूर्वीचे मेडिकल बिल आहे ते सुद्धा निघालेले नाही आहे. त्यानंतर कालबद्ध पदोन्नतीचे जे एरियस बिल आहे ते सुद्धा एकाही कर्मचाऱ्याचे निघालेले नाही आहे सुपर स्पेशालिटीमध्ये, तर ते पण पाहिजे आम्हाला. पण ते तर नंतर झालं. आमचे किमान रेग्युलर पगार हे दर महिन्याला दर महिन्याचा पगार आम्हाला मिळालाच पाहिजे. काम बंद पूर्णतः 8 दिवसाच्या नंतर आम्ही पूर्णतः कामबद्ध आंदोलन करणार. सर्वोच्च न्यायालयाने संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज फेटाळला असून संतोष परब हल्ल्या प्रकरणी गोट्या सावंत संशयित आरोपी आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच आमदार नितेश राणेंचे विश्वासू आणि जवळचे सहकारी गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असला तरी देखील त्यांना 10 दिवसांचं संरक्षण देण्यात आलं आहे. या 10 दिवसांच्या कालावधीत पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, मात्र या कालावधीत त्यांना स्वतः दिवाणी न्यायालयात हजर व्हावं लागेल. संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जो जामीन अर्ज अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केला होता त्याची आताच काही वेळापूर्वी सुनावणी झाली आणि न्यायालयानं संदेश उर्फ गोट्या सावंत यांना 10 दिवसाचं प्रोटेक्शन दिलेलं आहे, प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट. आणि ह्या 10 दिवसात त्यांनी ट्रायल कोर्टात जाऊन स्वतः हजर व्हायचं आणि जामिनासाठी अर्ज करायचा अशी त्यांना मुभा सर्वोच्च न्यायालयानं दिली. 10 दिवस प्रोटेक्शन सर्वोच्च न्यायालयानं दिलेलं असल्यामुळे ह्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये पोलीस त्यांना अटक करू शकत नाहीत. त्यांना सर्वोच्च न्यायालयानं मुभा दिली की तुम्ही जायचं आणि ट्रायल कोर्टामध्ये स्वतः हजर व्हायचं आणि जामिनासाठी अर्ज करायचा आणि ट्रायल कोर्टानं कायद्याच्या तरतुदीमध्ये बसेल त्याप्रमाणे त्या जामीन अर्जावर निर्णय द्यायचा. त्यामुळे जशी प्रक्रिया आमदार माननीय आमदार नितेश राणेंच्या संदर्भात झाली तशीच प्रक्रिया गोट्या सावंत यांच्या संदर्भात केली जाणार. गोट्या सावंत यांच्या अगेन्स्ट काही पुरावा नाही आहे, त्यांचा त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये कोणताही सहभाग नाही आहे. फक्त फिर्यादीनं आपल्या फिर्यादीमध्ये त्यांचं नाव घेतलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याविरुद्ध त्या गुन्ह्यात सहभागी झाल्याचा पुरावा आलेला नाही आहे आणि त्यामुळं आपल्याला अटकपूर्व जामीन द्यावा अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयानं ती ॲक्सेप्ट केली नाही आणि आम्हाला ट्रायल कोर्टात जाण्यासाठी 10 दिवसाची मुभा दिली. सरकार पक्षाच्या वतीनं ऑब्जेक्शन घेण्यात आलं नामंजूर करण्यासंदर्भात अटकपूर्व जामीन अर्ज, परंतु न्यायालयानं 10 दिवसाचं प्रोटेक्शन दिलं अर्जदारांना आणि त्यांना खालच्या कोर्टात जाण्यासाठी 10 दिवस मुभा दिली. नाशिकमध्ये गॅस गिझर मधून वायू गळती झाल्यामुळे आंघोळी दरम्यान एका महिलाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रश्मी गायधनी या मुंबईत एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. आंघोळीच्या वेळी गॅस गिझर मधून वायूची गळती झाल्यामुळे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृत महिला मुंबईत एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. आंघोळीच्या वेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती झाली त्यामुळे गुदमरून रश्मी गायधनी यांनी जागीच प्राण गमावले. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांनी गायधनी यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिली. हा दिनांक 5/2/2022 रोजी दर्शन कॉलनी येथे राहणाऱ्या रश्मी मुंडे म्हणून वय 48 वर्ष ह्या संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान बाथरूममध्ये आंघोळीला गेल्या होत्या. त्या बेशुद्ध अवस्थेत मिळालेल्या आहेत आणि त्यांना उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे.
बाथरूममध्ये ते बेशुद्ध अवस्थेत मिळालेले आहेत इथपर्यंत, आणि आता त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू दाखल केलेला आहे आणि तपास सुरू आहे. प्राथमिक माहिती, गॅस गळती नसावी पण प्राथमिक माहिती अशी आहे की त्या बेशुद्ध अवस्थेत मिळालेल्या आहेत. त्यात पी एममध्ये निष्पन्न होईल की कशामुळे त्यांचा मृत्यू झाला. पायलट असल्याची माहिती आहे. मुंबईतील दहिसर परिसरामध्ये रात्री 12 सुमारास 100 रुपयांच्या वादामुळे परमेश्वर कोकाटे या आरोपीने आपल्याच मित्राची गळा आळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजू पाटील याने मित्राकडून 100 रुपये घेतले आणि ते परत देत नसल्यामुळे झालेल्या वादात परमेश्वर कोकाटे याने स्वतःच्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना 4 फेब्रुवारीला घडली. त्यानंतर परमेश्वर कोकाटेकडून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली की एक व्यक्ती जळालेल्या अवस्थेत पडला आहे. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी पोहोचून राजू पाटील याला रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पण मात्र हा अपघात नसून हत्या असल्याचे पोलिसांना लक्षात आले. तर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती देणारा मित्र परमेश्वर कोकाटे यानेच राजू पाटील याची हत्या केली व पुरावे नष्ट करण्यासाठी जळल्याचा बनाव रचवला होता. मात्र पोलिसांनी आता याला अटक केली असून न्यायालयात हजर केले. तसेच आरोपीला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घारगे यांनी दिली. दिनांक 4 फेब्रुवारीच्या रात्री साधारण 12 सुमारास दहिसर पोलीस स्टेशनला खबर मिळाली नियंत्रण कक्षामार्फत की त्यांच्या हद्दीमध्ये एक गॅरेजमध्ये एक माणूस जळालेला आहे आणि तिथं पडलेला आहे. दहिसर पोलीस स्टेशनने तुरंत त्याला ते हॉस्पिटलमध्ये पाठवला आणि हॉस्पिटलमध्ये पाठवल्यानंतर त्याची ओळख पटली आणि तो राजू पाटील असल्याचं निष्पन्न झालं. जेव्हा पोस्टमार्टम केला तेव्हा लक्षात आलं की गळा आवळल्यामुळे दोरीनी किंवा गळा आवळल्यामुळे त्याचे मृत्यू झालेला आहे. मग त्यानंतर अधिक तपास केला असता असं लक्षात आलं की हा जळून इथं जिथं पडलेला आहे अशी खबर ज्यांनी नियंत्रण कक्षाला दिली तीच व्यक्ती परमेश्वर कोकाटे जी आहे. तर त्याच्याकडे तपास केला असं लक्षात आलं की त्यांनीच या राजू पाटीलचा मर्डर केलेला आहे. तर त्या रात्री म्हणजे 4 फेब्रुवारीच्या रात्री हे दोघंजण त्या गॅरेजमध्ये बसलेले होते आणि त्या दोघांमध्ये पूर्वीचा जो 100 रुपये देण्याघेण्यावरून जो वाद होता त्या वादातून दोघांची एक झटापट झाली आणि त्याच्यामध्ये रागाच्या भारामध्ये या आरोपीनं परमेश्वर कोकाटे यांनी त्याचा मर्डर केलेला आहे. त्या ठिकाणी एक प्लास्टिकची पाईप होती, त्याने ती त्याचा गळा आवळला आणि त्याच्यानंतर पुरावा नष्ट करायचा म्हणून अंगावरती ब्लँकेट आणि कपडे टाकून त्याला जाळून टाकलं आणि त्यानंतर मग नियंत्रण कक्षाला कळवून दिलं. आरोपी परमेश्वर कोकाटे याला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.